बस करा लेकानू ज्योति वो मागे नहीं लाऊं जी बस्ताद यहाँ पोराची काई भी चूक नस्ताना रामचंद्र तेचावर हाथ उचलतो है ये मैं नहीं बगू शकत अरे तू लगाये माय थी तो खरा बोलतो ही थी अरे तेचा डोले दिसते ही की तो खरा बोलतो ही थी अन योच नहीं अमला वाईचा साला तर तुला तेरी काई ठाउ गए की तो खोटा बोलतो है आदि खात्री कर अरे मगच हाथ उचल तो दुर्बल है मुनुन तेचावर खात्री न करता हाथ उचल चिल का है आंगस रामचंद्र ऐका उत्तर आपण त्यो ज्योति तुला वाटत असेल मैं तुझ्याकडे बघत नाही तुझ्या संग सवन बोलत नाही मैं तुझ्या तीन परीक्षा घेतल्या पहिली धीराची दुसरी तुझे मनात ठरवलंयस ती मिळवण्यासाठी काय काय करतोस ह्याची आणि तिसरी ही आत्ताची तुझ्या हिमतीची अरे लेका रामचंद्र सारख्या कसलेल्या पैलवानाला न घाबरता तू त्याच्या डोळ्यात डोळा घालून त्याला भिडलास वार पठ्या जिंकलास उद्यापासून तुझी तालीम सुरू उचल माती आणि लावला लाठी तुम्ही तिची काम कशापाई करताय बाईच मदत म्हणून आणि तस बी दाला मेल्यावर समाजात बाईच काय हाल होत्यात हावय मला माझा दाला निघून गेला आणि माझ्या लेकीचा दाला गेला दोघींच बी दुःख तस सारखच आहे आणि ती शान गोळ करून अनिस्तवर तिचं एक काम कमी होईल तेवढंच तिला बी बरं वाटेल ना अहो पण अगं वाईस तू समजून घे की आपल्याला पोरगी असती आणि तिचं असं झालं असतं म्हणजे अरे देवा आता आणखीन काय वाढून ठेवलंय थोडं बोलायचं आहे होय बोला की गुळाचा खडा आणि पाणी आणायला सांगायला लागतं का आणते गोपू भट काय काम काढलं नाही ऐकत बोला तुम्ही आता जे काही सांगतो ते शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐका तुमचं आणि विष्णुपंतांचं नशीब बांधलं गेलं एकमेकांशी जशी तुम्हास उतरती कळा लागली तशी विष्णुपंतांच्या कुटुंबालाही उतरती कळा लागलेली आहे हे जे काही वाईट घडतंय ते यापुढे चांगलं घडू शकतं धर्मात सगळ्या गोष्टींवर काय करायचे ते सांगितलेले आहे म्हणजे आमचं चांगलं होईल हो तेच तर सांगायला आलो आहे विष्णुपंतांचे वर्षश्राद्ध आले आहे तेव्हा या वर्षश्राद्धाला नर्मदाला सती पाठवावे लागेल विष्णुपंतांशी नर्मदाचा साक्षगंध झाला होता पत्नी म्हणजे साता जन्माची साथ पण त्यावेळी नर्मदाचे वय पाहता तिला सती पाठवण्याचा निर्णय देता आला नाही शेवटी फळं भोगावीच लागली गेल्या 5 वर्षात विष्णुपंतांच्या कुटुंबाची स्थिती हालाकीची झाली Thank you.
देवा काही झाले तरी नर्मदा सती जाण्यातच सगळ्यांचे भले आहे. अशा हात कापून घ्या. काय झालं? नाही, ज्योतीचा विचार करत होतो. आता काय झालं? बघावं तेव्हा त्याच्या मागे हात धुवून लागलेला असताय. अग तसं नाही, ही 5 वर्ष कशी गेली काय बी कळलं नाही. समजा सवनवईल असं वाटत होत आणि ज्योतीच प्रश्न विचारणं बी बंद झालं होत. तर सवन संसाराला लागल पर त्या गरणाच्या दिवशी वाटलंच होत मला. तरी म्हणलं ग्रहणादिशी जे झालं त्यावर तुम्ही अजून बोलला कसं नाही. आपल्या ज्योती दुसऱ्याला मदत करायचा चांगला गुण आहे. त्या दिवशी तो होता म्हणून ते पोर वाचलं, नाही त्या अंगीत होरपळून मेलं असतं चाललं असतं का तुम्हाला? हा आपला चांगुलपणा फक्त आपल्या अंगाशी येणार नाही एवढाच आहे. ते बी खरं आहे, पर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ही 5 वर्ष जशी गेली ना तशी मोर बी जाऊ दे. उगा नवा डोस केला ताप नको. हा आणि कसं आहे, 1-2 वर्षात सावीची कुजबी फळल मग समध नीट होईल. हा आता तोवर ज्योतीचा राग आटोक्यात राहिलं म्हणजे मिळवलं बघ. होईल, समध नीट होईल बघा. नाही माई, काय झालं? नर्मेला वाचवा, तिला साथी द्यायचं म्हणतात. हा ग काय काय मी काय बोलतेस? गप गप रडू नग, रडू नग. इकडे ये, इथं बस, ये इकडे ये, बस इथं बस. शांत हो बघू आधी. हा बस, पाणी पी, पाणी पी. ग हळू 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 ग. आता सौन सांग बघू काय झालं. गोपू भट आले होते घरला. देवा काही झाले तरी नर्मदा सती जाण्यातच सगळ्यांचे भले आहे. मड बसवलं त्याच. आम्ही आर्यानी आहे म्हणून काय बी सांगायचं? वय खरं आहे, पर आम्ही काय करू शकतो म्हणजे? केशव भट तुमच्याकडे चाकरीला आहेत ना, मग त्यांना सांग की गोपू भट्टांना समजवाया. ठीक आहे, मी केशव भट्टाशी बोलून बघतो. हे बघ, तू नग काळजी करूस, हे बोलतील त्यांच्या संग, असं काय बी म्हणार नाही. नग काळजी करूस. होय, मी पण दादा वहिनी संघ बोलते. हा पण तुम्ही नक्की बोला केशव भट्टांसंग. वय मी केशव भट्टाशी बोलतो, काळजी करू नका. हा माय, येते मी. आबा, मला असं वाटत ह्यो त्यांचा मुद्दा आहे. उगा आपण कशापाई मध्ये पडायचं? धर्माच्या बाबतीत आपण कसं काय बोलायचं? विष्णुपंत गेले तेव्हा जर नमीला सती घालवलं असतं तर आपण काय बोललो असतो का? तेव्हा तिची आई आली असती का तिला वाचवा म्हणून? सांगाया. हा आता हे येगळं आहे की नमी 5-6 वर्षानं सती जाते, पर तरी मी एकदा केशव भट्टाशी बोलून बघतो. वय आणि पारू, आपल्या बोलण्यानं एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपण बोललंच पाहिजे. एक ऐकावं ते नवलच आहे. आणि एक, तुम्ही दोघींनी बी ध्यानात ठेवा, यातलं ज्योतीला काय बी समजायला ग, कोणी काय बी बोलायचं नाही आलं का ध्यानात?
वय भाऊजीसनी जर समजलं तर तिसरंच काहीतरी होऊन बसल. चल माई. काय कळू द्यायचं नाही मला. हा अरे शेतातल्या गोष्टी आहेत. उगा तुझा अभ्यास बुडाय ना ग. चल तू आवरून घे पाठदिशी. साळ्यात जायचंय ना हो तुला. मी काहीतरी खाया करते. भूक लागली असेल ना. चल. खरं सांगतीस ना. काही दडवत तर नाहीस ना माझ्यापासून. आणि तू एवढा मोठा झालास वय मला खोटं पाडाया. अगं नाही तसं नाही पर. आवरून घे. चल ग. असं काय बघताय. काय नाही गेली 5 वर्ष जसं शाण्यागत वागलास ना तसंच वाग बाबा. इथनं पुढवी काय मोरोबा होतीये का कविता पाठ. तरी झाली असं वाटतंय पण आता गुरुजींनी विचारल्यावर काय होईल काही सांगता येत नाही. एक तर त्या इंग्लंडच्या इतिहासाच्या सनवाळ्यांनी माझं डोकं जड झालंय. त्यात तो जॉर्ज पहिला दुसरा की पाचवा. का पाचवा. पाचवा जॉर्ज कुठून आणला तुम्ही. पुस्तकातच नाही अजून तो. तोच तर गोंधळ होतोय ना. एक तर मला काही शाळेत रस नाही. मुलाला सरकारी नोकरी मिळेल म्हणून आमच्या पिताश्रींनी मला शाळेत घातलं. त्यांना कुणीतरी सांगितलं कि दर महा छनछन पैसे येतात म्हणे ब्रिटिश सरकारकडून. पाऊस पाणी आणि कुणाची दानत यावर अवलंबून राहायला नको. हो मीही हे ऐकलं आहे. इंग्रजांचे हे एक बरे आहे पण ते धर्मांतर करवतात. अरे हे सक्ती करत नाहीत. मुळात ना हे धर्मवाद वगैरे सगळं थोतांड आहे. निदान इंग्रज असल्यामुळे सुधारणा तरी होताना दिसते. त्याही पेक्षा आपण केली असती की. माणसाची उत्क्रांती झाल्यानंतर काही लगेच प्रगती झाली नाही. प्रगती हळूहळू होते. आपणही केली असती. हा काही काय. मुळात प्रगती करण्यासाठी माणसाने प्रगत असावे लागते. आपल्याच्यानी जमणार होते का ते. हे बघ काय जोरदार भांडण चाललंय. अरे हा बघ ना. हा म्हणतो की इंग्रज आले नसते तरी सुद्धा आपण प्रगती केली असती. सांगेला त्यात काय एवढं करू शकलो असतोच की. ठीक आहे वाद नको संवाद हवा. आणि तो जर शक्य नसेल तर शांत राहावं. हे बघ माझं काय म्हणणं आहे. माझा काही धर्मावर राग नाही की इंग्रजांवर प्रेम सुद्धा नाही. पण इंग्रजांच्या तावडीतून देश सोडवण्याआधी वाईट चालीरीतींच्या तावडीतून देश सोडवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी खरंय. हा अरे गरज आहे की नाही याचा विचार न करता चालीरीती पाळल्या जातात. त्यामागे काय शास्त्र आहे हे कोणालाही ठाऊकच नसते हल्ली. नवरा मरून 5 वर्ष झाली आणि आता त्या मुलीला सती घालवणं कितपत योग्य आहे. तिला जिवंत जाळणार आहेत हे कुणीतरी थांबवायला हवं. हे अगदी बरोबर आहे. हो माझ्या मोठ्या बहिणी एवढीच मुलगी आहे ती. माझी आणखी एक लहान बहीण आहे. त्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर नुसतं विचारानेच अंगावर काटा येतो. खूप वाईट वाटतं. धर्माचे काम आहे हे. आपण यात कसे पडणार. म्हणजे एकीकडे वाटतं की हे चूक आहे पण आपल्या काही परंपरा आहेत त्या न पाळून कसं चालेल. हे सगळं कोणाबद्दल बोलताय तुम्ही. म्हणजे तुला गावात काय चाललंय याची कल्पनाच नाहीये का. काय चाललंय. अरे तुझ्या घराजवळ राहणारी ती नर्मदा. नर्मदेचं काय. ती सती जाणार आहे. आधीच लग्न न होता तिला विधवेचं आयुष्य जगायला लावले आणि आता तिला सती जाणतायत. नाही तिचा जीव आपण वाचवायलाच हवा.
हे बरोबर आहे का चूक समजत नाही, पण मी आहे तुझ्या सोबत. हे बघा, परंपरा उगाच सुरू होत नाही, त्यामागे काहीतरी शास्त्र असेल तर ते आधी आपण समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. बिलकुल नाही, माणूस महत्वाचा, तू आमच्या सोबत आहेस का नाहीस? नाही, मी इथे अभ्यास करण्यासाठी आलोय, हे असले उद्योग मला परवडणार नाही. आणि माझ्या घरचे नमू, नर्मदा. काय रे ज्योती, काय पाहिजे? मामी नर्मदा सती चाललीये. कुठे ती? नर्मदा, नर्मदा थांब, बोलवते. नमे, बाहेर ये ग. ज्योती आलाय बघ भेटाय. बरं झालं तू आलास ज्योती दादा, तुला शेवटचं भेटायचं होत. सावी कुठे? नाही, ती नाही आली. मी शाळेत होतो तिथं मला कळलं म्हणून मी तडक इथं आलो. नमो अग, तुला काहीच कसं वाटत नाही? तू खरंच आनंदात आहेस का तसं आ म्हणतेस? काय ठाव नाही, आता असं वाटतंय खांब्या सुटले. नवरा मेल्यापासनं मेल्या गतच जगत होते, मन मेलच होत, आता शरीरानं बी मरायचं. नाही बघ, सगळेजण म्हणतात म्हणून तुला सती जायची गरज नाही, ही प्रथा. काय सांगतो आमच्या पोरीला? चल निघायचं बघ आता, निघ, नाही तर तरुण विधवेला भेटायला आलाय म्हणून पंचायत बोलवते. काय बोलताय मामी, बहिणीसारखी येणार मदा मला. ज्योती दादा जा तू. खरंच सांगतीये, जा. माझ्यासाठी कुणाला तरी एवढं वाटतंय तेच लय आहे मला. सावीला सांग मी आठवण काढली होती. ज्योतिराव जा तुम्ही. नमे, तुला काय बी खायला प्यायला पाहिजे असेल ना तू मला सांग. हा ठीके, तेव्हा दूध आणले तुझ्यासाठी, पोहे बी आणलेत बघ.
काय व हे आपोप पडलं का तुम्ही पाडलं हा काय झालंय गंभोळेपणाचा आव आणू नको त्या घरात कुणी मला काही सांगत का नाही का मी महत्वाचंच वाटत नाही तेवढा अहो काय काय बोलताय आणि काय सांगायचं होतं कुणी काय लपवून ठेवलंय सगळे लपवतायत ग्रहणाच्या दिवशी पूजा घालायची हे तू लपवलंस आता नमीला सती पाठवायचं चाललंय आणि कुणीही मला सांगितलं नाही तू देखील नाहीस यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल।